नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी वाढतीय. काल 40 मिनिटात घडलेल्या सोनसाखळी चोराच्या 6 घटनांनंतर अद्यापही पोलीस आरोपींना पकडण्यात अपयशी ठरले. त्याचप्रमाणे शहरातल्या इतर गुन्ह्यांची उकल करण्यातही पोलिसांना वारंवार अपयश येत आहे. हे अपयश लपवण्यासाठी पोलिसांनी आपला मोर्चा हेल्मेट सक्ती, रिक्षाचालक, बसचालक आणि अवैध वाहतुकीकडे वळवलाय. स्वतः पोलीस उपायुक्तांसह मोठा फौज पठा शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर उतरून कारवाई करताना दिसतोय. एकीकडे शहरात होणाऱ्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस अपयशी ठरत असताना अशा कारवाई करून मूळ मुद्द्यांपासून नागरिकांचं लक्ष विचलित करण्याचा पोलिसांचा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न नाशिककरांना पडलाय. वाहतूक शाखा आणि नाशिक पोलीस आयुक्तालयांतर्गत वरिष्ठांच्या आदेशान्वये जी पण वाहन आहेत त्यामध्ये बस असेल, ऑटो रिक्षा असेल, टू व्हीलर्स असतील, त्यांच्यावरती वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कार्यवाही केलेली आहे. ऑटो रिक्षा जमा करण्यात आलेल्या आहेत, कागदपत्र व्हेरीफाय करून त्यांच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.